इसापूर हे धरण यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. या धरणावर 3 जिल्ह्यातील सुमारे 1.10 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येते. या धरणावर कळमनुरी शहराचा तसेच 25 गाव मोरवाडी योजनेचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण भरल्यास त्याचा फायदा या तीनही जिल्ह्यांना होतो. मागील काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक चांगली सुरू आहे. चालू वर्षात 1 जून पासून आजपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 734 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. आज इसापूर धरणाच्या सांडव्याची 2 वक्रद्वारे सेंटीमीटरने उघडण्यात आली असून सध्या स्थितीत पैनगंगा नदीपात्रात 1296 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलाय. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पेन टाकळी आणि कोराडी प्रकल्पमधून पैनगंगा नदीपात्रात पाणी येत असल्यामुळे जयपूर बंधाऱ्यांमधून 1966 क्युसेक्स इतका प्रवाह येत असल्यामुळे येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवला जाऊ शकतो किंवा कमी केला जाऊ शकतो. यामुळे नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन नियंत्रण कक्षाने केलं आहे.